तर विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय. सामनाच्या पहिल्या पानावर लोकशाहीचा खून झाल्याची स्कायलाईन करून भाजपला टार्गेट करण्यात आलंय. विरोधी बाकावर बसलेली शिवसेना पहिल्याच दिवसापासून आक्रमक झाल्याचा उल्लेख सामनाच्या बातमीमध्ये पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या आक्रमणापुढे भाजप सरकार पळाल्याची टीका भाजपवर करण्यात आली आहे. सरकारवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी कांगावा केल्याचं वृत्त सामनानं आतल्या पानावर छापलंय. दुसरीकडे राज्यपालांची गाडी रोखल्याच्या वृत्ताला मात्र आतल्या पानावर स्थान देण्यात आलंय. तर या सगळ्या प्रकारामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन काय करत होते असं फोटो वृत्त मात्र पहिल्या पानावर छापण्यात आलंय. तर अग्रलेखातूनही विश्वासदर्शक ठरावावर अविश्वास दाखवण्यात आलाय. आवाजी मतदानाची पळवाट शोधून पळ कशासाठी काढला अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. सामन्याच्या अग्रलेखामध्ये काय टीका करण्यात आली आहे ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यातलं भाजप सरकार अखेर घाई गडबडीत उरकून घेतलेल्या आवाजी मतदानानं तरले आहे. विधिमंडळाच्या पवित्र सभागृहात विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी मंडळींकडून काय काय लटपटी झाल्या, नियम आणि प्रथा परंपरांचं कसं उल्लंघन झालं याचं दर्शन बुधवारी राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेला झाले. आवाजी मतदानाची पळवाट शोधून पळ कशासाठी काढला? तुम्ही आवाजी मतदानानं सभागृहात विश्वास संपादन केला असला तरी हे कसलं बहुमत? विश्वासमताची ढकलगाडी 6 महिन्यांपूर्वी ढकलण्यात तुम्हाला भलेही यश आलं असेल पण जनतेच्या मनातले तुमच्या विश्वासाचे गाडे आजपासून उतरंडीला लागले आहे एवढं लक्षात घ्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.